आजच्या व्हिडिओमध्ये आपण ढाबा स्टाईल छोले भटुरे बनवणार आहोत बनवायला अतिशय सोपे आणि अस्सल ढाव्याच्या चवीचे छोले भटुरे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आता छोले भटुरे बनवण्यासाठी इथं मी एका वाटीच्या सहाय्याने दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदासुद्धा इथं वापरू शकता आता दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी मी त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आता रवा घेताना जाड रवा किंवा बारीक रवा असा कोणताही रवा तुम्ही इथं वापरू शकता त्याचबरोबर आता चवीपुरतं यामध्ये एक मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून घेतल्यानंतर आपण ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने आपण अर्धी वाटी इथं दही घेतलेलं आहे आता दही टाकल्यानंतर इथं मी एक टी स्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे त्याचबरोबर तुम्ही बेकिंग पावडरसुद्धा यामध्ये टाकू शकता मी फक्त बेकिंग सोड्याचा वापर इथं केलेला आहे आता पाणी घालण्याच्या अगोदर आपल्याला दह्यामध्ये ते चांगलं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला आता हे भटोरे बनवण्यासाठी पीठ जे आहे ते आपण असं बनवून घेतलेलं आहे आता हे पीठ जे आहे ते घट्टसर मळून घेतलेलं आहे आता दहा ते पंधरा मिनटं आता आपण हा पिठाचा गोळा असाच झाकून ठेवून बाजूला ठेवून देऊया आता इथं मी एक वाटी छोले जे आहेत ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि आता हे छोले जे आहेत ते आपल्याला भिजलेले छोले शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला इथे खडे मसाले लागणार आहे त्याचबरोबर जिरं धणे त्याचबरोबर तेजपत्ता घेतलेला आहे दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले आहेत त्याचबरोबर चक्रफूल घेतलेलं आहे चार मिरे घेतलेले आहेत चार दा लवंग घेतलेले आहेत आणि तीन वेलची घेतलेली आहेत आता हे खडे मसाले आपल्याला तेलामध्ये तळून ते घ्यायचे आहेत आता इथे गॅसवर खडे ठेवलेले आहेत त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झालं की आपण हे खडे मसाले जे आहेत ते तेलावर चांगले दोन मिनटं चांगले परतून घेऊया या खड्या मसालेमुळे जी छोले आहेत त्याला चव जी येणार आहे ती अप्रतिम येणार आहे त्यानंतर ये आता इथं मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत त्याचबरोबर पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि दोन इंच आलं इथं घेतलेलं आहे आता आपल्याला हे कांदा चांगलं मऊ होईपर्यंत तीन ते चार मिनटं तेलावर परतून घ्यायचं आहे हलकासा या कांद्याचा रंग बदललेला आहे आणि त्यानंतर इथं मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो जो आहे तो घेतलेला आहे आणि आता टोमॅटो कांदा आपल्याला छान तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं आपण आता हे सर्व परतून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करूया आणि थंड झाल्यानंतर आता हे मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता इथं मिक्सरला मी हे छान असं बारीक सऱ्याची पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर आता गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपन... आपण जी पेस्ट मिक्सरला बनवून घेतलेली आहे ती आता तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि आता ही तेलावर छान अशी आपल्याला तीन ते चार मिनटं आचेवर चांगली परतून घ्यायची आहे आता दोन तीन मिनटं परतून घेतलं त्यानंतर चिमुडवर हिंग आपल्याला यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर एक टी इथं इथं पावडर टाकलेली आहे आणि आता हे टाकल्यानंतर परत एकदा छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता जसं जसं याचा पाण्याचा अंश जो आहे तो कमी होईल तसं तसं याला छान तेल सुटलं जाईल त्यानंतर इथं मी एक टी लाल कश्मिरी तिखट घेतलेला आहे आणि एक चमचा इथं मी काळा मसाला घेतलेला आहे कश्मिरी लाल तिखट हे मी फक्त रंग येण्यासाठी वापरलेला आहे आणि काळा मसाला चवीसाठी वापरलेलं आहे आणि आता हे तिखट टाकल्यानंतर एक ते दोन मिनटं आपण छान परतून घेऊया आणि परतून घेतल्यानंतरच मग आपल्याला यामध्ये आपण जे शिजवून घेतलेले छोले आहेत ते टाकायचे आहेत छान असं तेल सुटू लागलेलं आहे आता आपण यामध्ये शिजवून घेतलेले छोले जे आहेत ते टाकणार आहोत आणि चवीपुरतं मीठसुद्धा यामध्ये आपल्याला टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही आता शिजवून छोले जे आहेत ते सुद्धा असं ग्रेव्हीमध्ये टाकू शकता किंवा अगोदर आपण ग्रेव्ही तयार करू त्यामध्येच आपण छोले कुकरमध्ये लावून शिजवू शकतो अशीही पद्धतीने आपण छान छोले बनवू शकतो आता हे थोडंसं मिश्र छोलेची भाजी जी आहे ती थोडी घट्टसर वाटत होती त्यासाठी मी परत एकदा यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान मंदाजवळ याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं आपण मंदाचे वरी छान उकळून घेतलेली आहे आणि आपले छोले जे आहे ते तयार झालेले आहेत आता गॅस बंद करूया आणि आता हा प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया त्यानंतर आता आपण एक दहा ते पंधरा मिनटं आपलं हे पीठ जे आहे ते छान भिजलेलं आहे सुरुवातीला कितीही घट्ट पीठ मळून घेतलं तरी ते भिजल्यानंतर हलकंसं हे जे आहे ते लूज पडतं आता त्यानंतर आपण एखाद मिनटभर छान आता हे पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर याचे गोळे करून आपल्याला भटूरे जे आहेत ते लाटून घ्यायचे आहेत जास्त जाड न लाटता किंवा पातळ न लाटता छान असे एकसारखे आपण हे भटूरे जे आहेत ते लाटून घ्यायचे आहेत आता एकाच वेळी आपण तीन ते चार लाटून घेतलेले आहेत आणि त्यानंतर तळून घेणार आहोत आता इथं आपलं कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता तेल सुद्धा गरम झालेलं आहे आता तेलामध्ये आपण जे लाटून घेतलेले भटूरे जे आहेत ते तळून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा टम्म असा आपला हा भटुरा जो आहे तो फुगलेला आहे छान असा आपल्याला हा तळून घ्यायचा आहे आता एका बाजूने पलटून घेतल्यानंतर परत दुसऱ्या बाजूने परत तो तळून घ्यायचा नाही फक्त दोन्ही बाजूनी आपल्याला छान असा तळून घ्यायचा आहे एक बाजू छान तळली तरच मग त्याला उ उलटपालट करून छान असा तळून घ्यायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता हे भटुरे जे आहेत अतिशय टम्म असे आपले फुगलेले आहेत आता एक एक करून आपण हे भटुरे जे आहे ते तळून घेऊया आणि आता आपले हे भटुरे तळून झालेले आहेत आता इथं मस्त असे आपले गरमागरम छोले जे आहेत ते आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तुम्ही पाहू शकता छोलेला अतिशय रंग सुरेख आलेला आहे आणि दाटसर असे आपली छोलेची भाजीसुद्धा तयार आहे आणि टम्म असे फुगलेले आपले भटुरे जे आहेत ते तयार झालेले आहेत अगदी घरच्या घरी मोजक्या साहित्यामध्ये आणि अतिशय सोप्या पद्धतीनं अस्सल ढाब्याच्या चवीचे छोले भटुरे आपले तयार झालेले आहेत चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओवर जर नवीन असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार